सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, मराठी मध्ये वेगवेगळ्या परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे शब्द, मग तो प्रश्न अगदी 10वी 12वीत असो की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये असो किंवा आपल्या नेहमीच्या लिखाणामध्ये हे प्रश्न येतात, मात्र हे शब्द जास्तीत जास्त व्यक्तींकडून चुका होतात असं माझ्या निरीक्षणात आलेलं आहे. आणि वेगवेगळ्या परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात हे प्रश्न. मग ते प्रश्नाचं स्वरूप कसंही असेल, कदाचित खालील शुद्ध शब्द ओळखा किंवा शुद्ध शब्द लिहा या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. ते आपण जवळपास 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये, 50 शब्द आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ते शुद्ध शब्द नेमके कोणते आहे. माझी तत्पूर्वी आपणास विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, सुरुवातीला अशुद्ध शब्द दिलेले आहे आणि इकडे दुसऱ्या लाईनमध्ये शुद्ध शब्द दिलेले आहे. बघा, दीपावली, जनरल ठिकाणी दीपावली शब्द असाच लिहिला जातो, विद्यार्थ्यांकडून असो की कर्मचाऱ्यांकडून असो, लिहित असताना आपण दीपावली शब्द असा लिहितो, मात्र प्रत्यक्षात दीपावली हा शुद्ध शब्द या पद्धतीने आहे. मित्रांनो, खूप ठिकाणी परीक्षेला हा शब्द विचारला जातो. द ला दीर्घ वेलांटी आहे मित्रांनो, दुसरी वेलांटी आहे. परीक्षा, परीक्षा हा शब्द वेगवेगळ्या परीक्षेमध्ये बहुतेक ठिकाणी विचारला जातो. परीक्षा शब्द मित्रांनो, तो परीक्षा शब्द असा आहे, र ला दीर्घ वेलांटी पाहिजे मित्रांनो. जर अशी परीक्षा हा शब्द जो आहे ना मित्रांनो, या शब्दाचा अर्थ चिखल असा होतो, या शब्दाचा अर्थ चिखल असा होतो. म्हणून परीक्षा शब्द लिहिता वेळेस काळजी घ्या, नेहमी र ला दीर्घ वेलांटी असली पाहिजे. याचा अर्थ चाचणी किंवा कसोटी असा होतो या परीक्षेचा अर्थ. आणि परीक्षा हा शब्द असाच लिहिला गेला पाहिजे मित्रांनो. रवींद्र एखाद्या मुलाचं किंवा व्यक्तीचं नाव असतं, ते स्वतः रवींद्र नाव लिहिता वेळेस असं लिहितात, मात्र रवींद्र हा संस्कृत शब्द आहे आणि तो असा लिहिला गेला पाहिजे मित्रांनो. तो मूळ संस्कृत प्रमाणे असा लिहिला गेला पाहिजे. व ला जरी वर अनुस्वार असला तरी वर जी वेलांटी आहे ती दीर्घ पाहिजे मित्रांनो. दीपक, दीपक नाव देखील खूप जणांचं चुकतं. दीपक नाव बघा, आपण नीट बघा, दीपक नाव लिहिता वेळेस डी डबल ई असं लिहितो आपण, डी डबल ई पी ए के असं इंग्रजीमध्ये लिहितो, मात्र मराठीमध्ये लिहिता वेळेस पहिली वेलांटी देतो. मात्र तसं नाहीये, तो देखील संस्कृत शब्द आहे आणि तो लिहिता वेळेस दुसरी वेलांटी दिली गेली पाहिजे. बघा, आपण दुसऱ्या वेलांटीला डबल ई वापरतो, म्हणून दीपक असं लिहायचं मित्रांनो. काळजीपूर्वक लिहा, तुमचं स्वतःचं नाव दीपक असेल तर यानंतर दीपक असं लिहा. दीप, दीप लिहिता वेळेस देखील मित्रांनो द ला दीर्घ वेलांटी पाहिजे, दीप या पद्धतीने. मंदिर या शब्दाचं बघा तसंच आहे. मंदिर हा शब्द मित्रांनो, आपण जर नियमाचा विचार केला तर र ला काहीच नाही, काना मात्रा वेलांटी उकार, द वर आरारी येणारी वेलांटी दीर्घ पाहिजे. मात्र मित्रांनो, हा शब्द संस्कृत शब्द आहे आणि संस्कृत मूळ संस्कृत मध्ये मंदिर शब्द असा आहे, तिथं द ला आलेली वेलांटी ऱ्हस्व आहे आणि तो तत्सम शब्द जशाला तसा आपण संस्कृत मधून स्वीकारलेला आहे. म्हणून मंदिर या शब्दाला नेहमी आलेली वेलांटी ऱ्हस्व द्यायची, पहिली द्यायची. आशीर्वाद, आशीर्वाद शब्द बहुतेक परीक्षेमध्ये विचारला जातो, खूप स्पर्धा परीक्षेत विचारला जातो, अगदी MPSC UPSC ला देखील हा शब्द विचारला जातो. या पहिल्या पानावर घेतलेले सगळे शब्द वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षेत विचारले जातात. आशीर्वाद हा शब्द मित्रांनो लिहिता वेळेस श ला पहिली वेलांटी ऱ्हस्व वेलांटी नाही द्यायची, तर दुसरी वेलांटी द्यायची. आशीर्वाद अला कानाही पाहिजे आणि शेला दुसरी वेलांटी पण, दीर्घ वेलांटी पण पाहिजे. रवर वर रफार पण पाहिजे. आशीर्वाद असंच लिहिलं जावं मित्रांनो. आशीर्वाद शब्द आपल्या चुका होणार नाही, यानंतर आपण इथं काळजी घेऊ. त्यानंतर हरिश्चंद्र शब्द मित्रांनो, हरिश्चंद्र मध्ये शेला काना नकोय, म्हणजे काना नाही सॉरी, जे दांडी आहे शेला ती नकोय, हरिश्चंद्र अर्ध श पाहिजे त्याला आपल्याला, हरिश्चंद्र. उज्ज्वल हा शब्द देखील खूप परीक्षेत विचारला जातो आणि उज्ज्वल याला फक्त एकदा ज नाही मित्रांनो, दोन वेळेस अर्ध ज आहे. उज्ज्वल या पद्धतीने लिहिलं जातं. आध्यात्मिक, आध्यात्मिक शब्द खूप ठिकाणी विचारला जातो, मात्र आध्यात्मिक मध्ये अला काना पाहिजे मित्रांनो. आध्यात्मिक असा आहे ते, आध्यात्मिक नाहीये. त्यानंतर कोट्याधीश,
कोट्याधीश लिहिता वेळेस कोट्यधीश असं लिहिलं जातं, याला काना नकोय मित्रांनो, त्याच्यामध्ये कोट्यधीश असं आहे ते. आणि त्याच पद्धतीनं कोट्यावधी यामध्ये कोट्यवधी असं पाहिजे, इथं देखील याला काना नकोय, दोन्ही ठिकाणी याला काना नको. वरिष्ठ, आपण बऱ्याचदा बोलताना वरिष्ठ असं म्हणतो, लिहिता वेळेस वरिष्ठ असं लिहिलं जातं, ठ पाहिजे, ट नकोय मित्रांनो. तत्व, याच्यामध्ये तत्व लिहिता वेळेस जे त आहे हे दोन वेळेस अर्ध त आहे मित्रांनो तत्व मध्ये. त्यानंतर पुढे जाऊया तज्ज्ञ. खूप ठिकाणी तज्ज्ञ शब्द विचारला जातो, खूप ठिकाणी लिहावा लागतो. तज्ज्ञ डॉक्टर किंवा विषय तज्ज्ञ, सब्जेक्ट एक्सपर्ट किंवा वेगवेगळ्या विभागातला तज्ज्ञ असं लिहिता वेळेस तज्ज्ञ असं नाही असून तज्ज्ञ, तिथं ज्ञच्या अगोदर अर्ध ज आहे मित्रांनो. शुश्रूषा म्हणजे ते लिहिता वेळेस पाहूया ते कसं लिहायचं बघा मित्रांनो. शुश्रूषामध्ये स शाळे समयीचं स नसून श शाळेचं अगोदर श आहे आणि दोन्ही उकार ऱ्हस्व आहे मित्रांनो. आणि शुश्रूषाचा अर्थ होतो एखाद्या रोग्याची सेवा करणारा, सेवा करणे म्हणजे शुश्रूषा. अशा आपण म्हणतो बा अशा पद्धतीनं, तर अशा असं लिहिलं जावं अ आणि शेला काना. ग्रहपाठ, ते ग्रहपाठ नसून गृहपाठ असा आहे मित्रांनो, घरी दिलेला अभ्यास त्याला गृहपाठ असं म्हणतात आणि तो असा लिहिला जावा. अमावस्या, अमावस्या असं म्हटलं जातं, प्रत्यक्षात ते अमावस्या असं आहे मित्रांनो. इथं वला काना नसून मला काना आहे. कवी, यामध्ये वला पहिली वेलांटी नसून दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी आहे. कविराज लिहिता वेळेस मात्र पहिली वेलांटी दिली गेली पाहिजे, ऱ्हस्व दिली पाहिजे. प्रतीक्षा, मुलीचं नाव लिहिता वेळेस तिथं तला ऱ्हस्व वेलांटी नसून तला दीर्घ वेलांटी आहे मित्रांनो. प्रतीक्षा या पद्धतीनं लिहिलं जावं प्रतीक्षा. त्याच पद्धतीनं भीती हा शब्द लिहिता वेळेस भला दीर्घ वेलांटी पाहिजे आणि तला देखील दीर्घ पाहिजे, भीती या पद्धतीनं लिहिलं जावं मित्रांनो. सूचना हा शब्द बहुतेक ठिकाणी विचारला जातो, भीती देखील खूप ठिकाणी विचारला जातो मित्रांनो. सूचना, सूचना सला दीर्घ उकार पाहिजे, दुसरी वेलांटी पाहिजे सला, सूचना या पद्धतीनं. कीर्ती हा शब्द खूप ठिकाणी विचारला जातो, कीर्तीमध्ये कला दीर्घ वेलांटी पाहिजे आणि तला देखील दीर्घ वेलांटी पाहिजे, कीर्ती. बहीण, इथं बहीण हला दीर्घ वेलांटी पाहिजे बहीणमध्ये. नीती, नीतीमध्ये देखील नलाही दीर्घ वेलांटी आणि तलाही दीर्घ वेलांटी. नवीन, नवीनमध्ये वला दीर्घ वेलांटी पाहिजे नवीन या पद्धतीनं. सुशीला, एखाद्या मुलीचं किंवा स्त्रीचं नाव लिहिता वेळेस सुशीला, शला दीर्घ वेलांटी आणि लला काना, सुला पहिला उकार सला, सुशीला या पद्धतीनं पाहिजे मित्रांनो. त्यानंतर जगदीश, मुलाचं नाव लिहिता वेळेस किंवा व्यक्तीचं नाव लिहिता वेळेस जगदीश दला दीर्घ वेलांटी पाहिजे. सुज्ञ, आता आपण जर नियमाचा विचार केला तर ज्ञला काही नाही म्हणून सला आलेला उकार दीर्घ पाहिजे, मात्र प्रत्यक्षामध्ये तो संस्कृत शब्द असल्यामुळं ज्ञला काही नसतानाही सला आलेला उकार ऱ्हस्व म्हणजे पहिला पाहिजे मित्रांनो. विहीर हा शब्द लिहिता वेळेस देखील तसंच, आपण इथं विहीर हला वेलांटी दीर्घ पाहिजे. वकील, इथं कला येणारी वेलांटी दीर्घ पाहिजे मित्रांनो. दुकान, थे दल आलेला उकार ऱ्हस्व पाहिजे म्हणजे पहिला पाहिजे दुकान. दुसरा, दुसरा आपण वर्ग दुसरा लिहिता वेळेस असं लिहायचं मित्रांनो, दला दुसरा उकार, सॉरी पहिला उकार ऱ्हस्व उकार, दुसरा, दुसरा उकार नकोय, ऱ्हस्वच पाहिजे दुसरा. त्यानंतर हिम, हिम म्हणजे बर्फ, आपला मराठी अर्थ होतो, हा संस्कृत शब्द आहे आणि तो संस्कृतमध्ये मराठीत हिम असा घेतलेला आहे म्हणून हला पहिलीच वेलांटी मित्रांनो. मला इथं काही नसलं तरी हला पहिली वेलांटी ऱ्हस्वच वेलांटी पाहिजे हिम. त्यानंतर बघा अधिक, अधिक, अधिक म्हणजे अधिक असं नसून अधिक असंच लिहिलं जावं, ध ये ऱ्हस्वच लिहिलं जावं, ध येणारी वेलांटी ऱ्हस्व. अवश्य, म्हणतानी अवश्य म्हणायचं, लिहितानी अवश्य लिहायचं, अला काना नकोय मित्रांनो. अंग,
म्हणतानी अंग म्हणतो आपण, पण लिहितानी अंग असं लिहायचं मित्रांनो. शरीराचा भाग आपण जो म्हणतानी म्हणतो अंग. राहणे, इथं राहणे असं न लिहिता राहणे असं लिहिणं अपेक्षित आहे. हला काना नकोय मित्रांनो. दक्षिणा, आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण म्हणतो बा मंदिरात मी दक्षिणा दिली, दक्षिणा म्हणतानी दक्षिणा म्हणतो, पण दक्षिणा असं लिहिलं जायचं, दक्षिणाच बोलायचं. जनरल बोली भाषेत दक्षिणा बोललं जातं. दक्षिणा, मंदिरात दक्षिणा दिली. पाणी, पाणी हा शब्द लिहिता वेळेस न नळाचं न लिहिता आपल्याला न बाणाचं लिहायचं मित्रांनो, पाणी. विशेष, विशेष लिहिता वेळेस विशेष मधामध्ये शे शाळेचं पाहिजे आणि शेवटी शे षटकोनाचं पाहिजे, विशेष असं लिहिलं जावं मित्रांनो, तर आपलं लिहिलेले ते सगळे शब्द बरोबर आहेत मित्रांनो. नंतर बघा आकर्षण, आकर्षण लिहिता खूप परीक्षेत विचारलं जातं. आकर्षण देखील बऱ्याच परीक्षेमध्ये हा शब्द विचारला जातो मित्रांनो, आकर्षण. मग आपल्याकडून कधी कधी काय होतं, अला कानाच देत नाही, कधी कधी काय होतं, इथं आपण न लिहितो, प्रत्यक्षात इथं न बाणाचं पाहिजे आणि हे आकर्षण अशा पद्धतीने लिहिलं जायचं, अला काना पण पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये. आदित्य, आदित्य नाव लिहिता वेळेस मित्रांनो बऱ्याचदा चुका होतात. आदित्य अला काना हवाय, अला काना पाहिजे, आदित्य असं आहे मित्रांनो, आदित्य असं नाही, आदित्य. त्याचप्रमाणे भूगोल, भूगोल आता नियमाचं बघायला गेलं तर गला एक काना एक मात्रा असताना भला ऱ्हस्व उकार पाहिजे, मात्र भला संस्कृत शब्द असल्यामुळे तो दीर्घ उकार पाहिजे, भूगोल असंच पाहिजे. हुतुतू, हुतुतू खेळाचं नाव आहे, ते लिहिता वेळेस तिनंही याला आपल्याकडून ऱ्हस्व उकार दिला जातो, मात्र हुतुतू म्हणजे ह आणि तला पहिला उकार द्यायचा, ऱ्हस्व द्यायचा, शेवटच्या तला दीर्घ उकार द्यायचा मित्रांनो, हुतुतू. हा शब्द खूप मोठ्या प्रमाणावर विचारला जातो. पहा व्युत्पत्ती म्हणजे उगम. व्युत्पत्ती हा शब्द लिहिता वेळेस मित्रांनो अर्धव य याला पहिला ऱ्हस्व उकार, त त्याला प आणि अर्ध त आणि त्याला पूर्ण त आणि वेलांटी दीर्घ पाहिजे मित्रांनो त्या तला, शेवटच्या तला. व्युत्पत्ती म्हणजे निर्मिती असा त्याचा अर्थ होतो, उगम असा त्याचा अर्थ होतो. पोलीस हा शब्द देखील बऱ्याच ठिकाणी विचारला जातो, आपल्या बऱ्याच ठिकाणी तो शब्द चुकतो, मात्र पोलीस मध्ये ल ला दीर्घ वेलांटी पाहिजे, दुसरी वेलांटी पाहिजे. आणि शेवटचा शब्द मित्रांनो प्रामाणिक, प्रामाणिक लिहितानी प्रामाणिक असं आहे ते, प्रामाणिक. पला काना पाहिजे, मला काना पाहिजे, न ला पहिली ऱ्हस्व वेलांटी आणि क प्रामाणिक या पद्धतीनं लिहिलं जावं मित्रांनो. असे मराठीमध्ये असंख्य शब्द आहे, हे आपल्या सरावानी आपल्या वळणी पडून जातात मित्रांनो. म्हणून माझी आपणास विनंती आहे की समजून घ्या, आपल्या एक डायरी करा, डायरीमध्ये असे जे अपवादात्मक शब्द आहे किंवा हा तर अपवादात बरेचसे यातले अपवादात्मक नाही आहे, पण आकर्षण हा शब्द असाच लिहिला जातो, आदित्य हे असंच लिहिलं जातं, इथं अपवाद देखील नाही येते, आपल्याकडून लिहिताना चूक होते बऱ्याचदा. बऱ्याचदा बघा खूप मोठ्या प्रमाणावर परीक्षा हा शब्द खूप मोठ्या ठिकाणी विचारला जातो मित्रांनो याच्यातला, मात्र आपल्याकडून खूप चुका होतात परीक्षा शब्द लिहिता वेळेस. दीपक हा शब्द खूप ठिकाणी विचारला जातो, परंतु आपल्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर चुका होतात. दीप देखील मंदिरचं असंच आहे, या पहिल्या याच्यातले हे सगळे शब्द खूप मोठ्या प्रमाणावर पहिले पीपीटी मधले विचारले जातात, स्लाईड मधले विचारले जातात. आशीर्वाद शब्द खूप ठिकाणी परीक्षेला येतो, मात्र आपल्याकडून तो चुकतो, तो चुकू नये, आपण याचा सराव करावा. माझी आपणास पुन्हा एकदा विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो, तोपर्यंत.